विद्यार्थी मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे इयत्ता सहावी मराठी बालभारती पाठ सोळावा सफर मेट्रोची या पाठाचे स्वाध्याय आता आपण बघू स्वाध्याय प्रश्न एक तीन चार वाक्यात उत्तरी लिहा प्रश्न अ मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यातून जावे लागते पृष्ठ क्रमांक एकसष्ट वर बघा याचं उत्तर आहे मेट्रोमध्ये पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते हा झाला पहिला टप्पा एवढेच नाही तर चाचणी परीक्षाही पास व्हावे लागते ही चाचणी खूप अवघड असते त्यानंतर बघा उमेदवाराची मानसिक आणि शारीरिक चाचणी घेतली जाते इंटरव्ह्यू होतो या सर्व चाचण्यात पास झालात की मग मुलाखत घेतली जाते मुलाखतीमध्ये निवड झाल्यावर मग मेट्रो चालवण्याचे एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते आणि मगच तुम्ही मेट्रो पायलट बनू शकता हे सर्व टप्पे आहे एक मेट्रो पायलट होण्यासाठी प्रश्न आ पहिल्यांदा मेट्रो चालवताना रुपालीची मनस्थिती कशी झाली होती पृष्ठ क्रमांक बासष्ट वर उत्तर आहे बघा मनात थोडी धाकधुक होती की मी सर्वांना व्यवस्थित घेऊन जाईन की नाही एकदा का मी मेट्रो चालवायला सुरुवात केली आणि मनातील सर्व भीती क्षणात पळून गेली बिनधास्तपणे न घाबरता आत्मविश्वासाने मी मेट्रो चालवले इथे मी ऐवजी काय लिहायचं तर रुपालीने मेट्रो चालवली प्रश्न ई मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय का होता पृष्ठ क्रमांक बासष्ट वर याचं उत्तर आहे बघा पाठवतच मेट्रोचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे पहिल्यांदाच मेट्रो धावणार होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मान्यवर मंडळी मीडिया तसेच माझ्या घरची सर्व मंडळी तेथे उपस्थित होती या सर्वांना मेट्रोतून घेऊन जायचे होते आणि तेही रुपालीला स्वतः त्यामुळे तिच्या मनामध्ये मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस अविस्मरणीय होता प्रश्न दोन मेट्रो बाबतीत पुढील मुद्द्यांवर थोडक्यात माहिती लिहा अ केबिन आ कॅमेरे आपण आता केबिनचं उत्तर बघू पायलटसाठी बंद केबिन असते केबिन केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची पूर्ण यंत्रणा बसवलेली असते त्यानंतर प्रश्न आ आहे कॅमेरे डब्यात व स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात प्रश्न ई आहे मेट्रोचा प्रवास पावसाळ्यात उडान पुलावरून मेट्रोतून प्रवास करताना ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव हो येतो बोगद्यातून जाताना जगाशी संबंध तुटल्यासारखा भासतो ई जिने प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने असतात प्रश्न उ दरवाजे मेट्रोचे दरवाजे आपोआप उघडतात मात्र ते आपोआप बंद होत नाहीत तर ते पायलटला बंद करावे लागतात प्रश्न उ प्रवासी संख्या मेट्रोत एका वेळी साधारणतः पंधराशे प्रवासी प्रवास करू शकतात प्रश्न ए इंजिन लोकल लोकलप्रमाणे मेट्रोलाही दोन्ही बाजूस इंजिन असते शेवटचा मुद्दा आहे तिकीट मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी टोकन दिले जाते टोकन म्हणजे मेट्रोचे तिकीट तसेच रोज मेट्रोने प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते प्रश्न तीन खालील आकृती पूर्ण करा मेट्रोची वैशिष्ट्ये बघा कोणते कोणते वैशिष्ट्य आहे मेट्रोमध्ये सरकतेजीने असतात वातानुकूलित डबे असतात म्हणजे ए सी असतात आपोआप उघडणारे बंद होणारे दरवाजे ऑटोमॅटिक क्लोज आणि ओपन होणारे दरवाजे त्याच्यामध्ये असतात टोकन टाकताच उघडणाऱ्या झडपा असतात आणि झुम वेगात धावणारी गाडी अशी ही मेट्रोची वैशिष्ट्ये आहेत प्रश्न चार मेट्रो तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करा मेट्रो तिची कहानी काय सांगेल ते लिहा मेट्रो म्हणेल बघा मुलांनो मी विज्ञानाची देण आहे माझ्यामुळे अनेक प्रवाशी सुखी झाले माझ्यामुळे प्रवासाचा वेळ तर वाचतोच शिवाय प्रवास आनंददायी व सुखकारक होतो पावसाळ्यात उडान पुलावरून माझ्यामधून प्रवास करताना तुम्हाला ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव येईल मुलांनो तुम्ही सर्वांनी एकदा तरी माझ्यामधून प्रवास करावा अशी माझी इच्छा आहे तर बघा मी मेट्रोमध्ये प्रवास केल्यानंतर मेट्रो माझ्याशी कशी काय बोलेल हे इथे मी लिहिलेलं आहे त्यानंतर बघा प्रश्न पाच तुम्हाला मोठे झाल्यावर कोणते वाहन चालवायला आवडेल का ते सांगा उत्तर आहे याचं आम्हाला मोठे झाल्यावर मोटर कार चालवायला आवडेल कारण कारमध्ये माझे कुटुंब बसलेली असेल माझे कार चालवण्याचे कौशल्य पाहून त्यांना समाधान तर वाटेलच पण माझा अभिमानही वाटेल शिवाय मला त्यांची सेवाही करता येईल एक दीड तास झाला की कार चहाच्या टपरीजवळ थांबवता येईल आवश्यकतेप्रमाणे कार कुठेही थांबू शकेन डोंगरावरचा सूर्यास्त त्यांना खाली उतरवून दाखवू शकेन कौटुंबिक सहलीचा आनंद फक्त कारमध्येच मिळू शकतो म्हणून मला मोठी झाल्यावर कार चालवायला आवडेल प्रश्न असा आहे तुमच्या परिसरातील रिक्षा चालक यष्टी चालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी दहा प्रश्न तयार करा बघा आता आपल्याला रिक्षा चालक यष्टी चालक यांना दहा प्रश्न विचारायचे आहे कोणते दहा प्रश्न आहे पहा इतर उद्योग सोडून आपण हा धंदा कौन -कौन का स्वीकारला तुमच्या घरी कोण कोण आहेत वडिलांचा व्यवसाय कोणता होता उच्च शिक्षण का घेतले नाही तुमचे राणे कुठे आहे तुमची मुले काय करतात मुलीच्या लग्नाच्या वेळी तुमच्यात हुंडा द्यावा लागतो काय तुमचे वय किती आहे तुम्ही जेवण केव्हा घेता कारण दिवसभर रिक्षा चालवता एवढे परिश्रम करून तुम्हाला मिळकत किती होते नवीन काही शोधूया अ आंतरजालाचा वापर करून आंतरजाल म्हणजे इंटरनेट भारतात कोणकोणत्या ठिकाणी मेट्रो धावते मेट्रो रेल्वेगाडी चालत असते सगळ्याच ठिकाणी मेट्रो नाही तर काही निवडक ठिकाणी भारतामध्ये मेट्रो आहे माहिती घ्या व त्या ठिकाणांची यादी तयार करा बघा बालमित्रांनो दिल्ली कोलकाता मुंबई आणि बँगलोर या मेट्रो सिटी आहे आणि याच ठिकाणी मेट्रो रेल्वेची व्यवस्था प्रवाशांसाठी आहे प्रश्न आ वाहनांचे वर्णन असणाऱ्या कविता शोधा व संग्रह करा हा तुमच्यासाठी प्रकल्प आहे तर ज्यामध्ये झुगझुग अगीन गाडी धुळांच्या रेषा हवेत सोडी अशा ज्या कविता आहे ज्यामध्ये वाहनांचं वर्णन आहे तर ते तुम्हाला शोधून त्यांचा संग्रह करायचा आहे प्रश्न ई महिलांनी कोणकोणत्या क्षेत्रात नव्याने पदार्पण केले आहे ते शोधा व त्या क्षेत्रांची यादी करा तर असे कोणते नवीन क्षेत्र आहे ज्यामध्ये आता महिला आपल्याला दिसतात तर बघा सुरुवातीला मिलिटरीमध्ये महिला नव्हत्या पण आता त्या क्षेत्रामध्ये महिलांना घेत आहे कमांडो म्हणून त्यांना घेत आहे तसंच एस टी ड्रायव्हर आणि कंडक्टर सुद्धा महिला बनलेल्या आहेत तर असे क्षेत्र तुम्हाला शोधून लिहायचे आहे आपण समजून घेऊया क्रियापदांचे प्रकार बघा क्रियापदांचे चार प्रकार आहेत एक आहे सकर्मक अकर्मक संयुक्त आणि सहायक पुढील वाक्य वाचा व त्यातील कर्ता कर्म आणि क्रियापदे ओळखून तक्त्यात लिहा प इथे सहा वाक्य दिलेले आहे आणि कर्ता कर्म क्रियापद असं त्यांचं वर्गीकरण करायचं आहे वाक्य बघा पहिलं वाक्य आहे तेजवंत फुटबॉल खेळतो यामध्ये कर्ता आहे तेजवंत कर्म आहे फुटबॉल आणि क्रियापद आहे खेळतो शिक्षक कविता गातात या वाक्यात शिक्षक कर्ता कर्म आहे कविता आणि क्रियापद आहे गातात वाक्य बघा तीन निशा निबंध लिहिते यामध्ये करता निशा आहे कर्म आहे निबंध आणि क्रियापद आहे लिहिते चौथं वाक्य आहे जोसेफ रस्त्यात पडला यामध्ये कर्ता आहे जोसेफ कर्म नाही आहे या वाक्यात आणि क्रियापद आहे पडला प्रश्न वाक्य पाच आहे दादा घरी आला यामध्ये कर्ता आहे दादा कर्म नाही या वाक्यामध्ये आणि क्रियापद आहे आला त्यानंतर वाक्य सहा सुरेश उद्या पुण्याला जाईल इथे कर्ता आहे सुरेश आणि क्रियापद आहे जाईल या वाक्यामध्ये कर्म नाही बघा वरील वाक्यांच्या निरीक्षणावरून असे लक्षात येते की एक दोन तीन क्रमांकाच्या वाक्यात कर्म आहे बघा इथे कर्म दिलेला आहे आणि चार पाच सहा क्रमांकाच्या वाक्यात कर्म नाही ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते ती सकर्मक क्रियापदे होत आता आपण इथे बस क्रियापदांचे प्रकार जे बघितले आहे तर सकर्मक म्हणजे आणि काय नाही अकर्मक म्हणजे काय ते बघा इथे ज्या वाक्यामध्ये कर्म आलेला आहे त्याला सकर्म असं म्हणायचं आणि ज्या वाक्यात कर्म नाही त्याला अकर्मक क्रियापदे म्हणायचं म्हणजे वरचे जे तीन वाक्य आहे हे सकर्मक आहे आणि खालचे तीन जे आहे ते अकर्मक आहे ज्या क्रियापदांना अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागत नाही ती अकर्मक क्रियापदे होय आणि ज्या क्रियापदांना अर्थ पूर्ण करण्याची करण्यासाठी कर्माची गरज असते ती सकर्मक क्रियापदे होय बघा इथे शॉर्टकटमध्ये दिलेला आहे सकर्मक क्रियापद म्हणजे काय तर कर्म असलेले क्रियापद आणि अकर्मक क्रियापद म्हणजे कर्म नसलेले क्रियापद चला आता इथे बघा आपण एक कॉमेडी आहे विनोद तो वाचू बंड्या आपल्या मामाकडे आला होता दिवसभर त्याच्या उचापती चालायच्या प्रारंभी मामाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण त्याचा वाह्यातपणा फारच वाढू लागला तेव्हा एके दिवशी त्याला समोर बसून मामांनी भरपूर उपदेश दिला वागणुकी संबंधीचे दहा नियमच त्यांनी बंड्याला घालून दिले आणि शेवटी म्हणाले या दहा नियमांपैकी एक जरी नियम तू मोडलास तर काय वेळ ठाऊक आहे न उरतील बंड्या पटकन म्हणाला तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपले स्वाध्याय संपलेले आहेत मला आशा आहे तुम्हाला व्हिडिओ जरूर आवडेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि आग्रहाची विनंती आहे तुम्हाला की माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद